तर एकच्या बरोबरीची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या आणि मोठ्या बातमीने. राहुल गांधींनी पुन्हा एकदा म्हटलंय त्यांना संसदेमध्ये बोलू दिलं जात नाहीये. आम्हाला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही, बोलण्याची संधी दिली जात नाही. पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारांच्या संदर्भात आमच्याकडे धक्कादायक माहिती आहे, ही माहिती उघड होऊ नये म्हणून पंतप्रधान आम्हाला घाबरलेत, अशा प्रकारचं वक्तव्य काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केलंय. विरोधकांनी गेले कित्येक दिवस संसद चालू दिली नाहीये. मनोज सातवी आपल्यासोबत आहे. मनोज, राहुल गांधींनी हे वक्तव्य करणं बोलू दिलं जात नाही, मात्र संसद गदारोळामध्ये बंद होतीये किंवा पुढे ढकलली जाते, काय माहिती देशील? नक्कीच मयांक, अत्यंत राहुल गांधींनी हास्यास्पद म्हणावं लागेल, कारण आज राहुल गांधींनी पत्रकार परिषदेत म्हटलंय की माझ्याकडे पंतप्रधानांसंदर्भात अत्यंत गोपनीय आणि भ्रष्टाचार केल्याची माहिती आहे. मात्र गेल्या एक महिन्यापासून विरोधी पक्षाला लोकसभेमध्ये चर्चेसाठी तयार असताना देखील बोलू दिलं जात नाही असं राहुल गांधी यांनी म्हटलंय. त्यामुळं जर मी बोललो किंवा आम्हाला जर बोलायला दिलं तर पंतप्रधानांचा जो फुगा आहे तो फुटेल, आणि या भीतीनेच पंतप्रधान किंवा जे सत्ताधारी पक्ष आहेत ते मला बोलू देत नाहीत असं राहुल गांधी यांनी आरोप केलेला आहे. आपल्याला बघावं लागेल मयांक, एकीकडे पंतप्रधान लोकसभेत बोलत नाहीत किंवा राज्यसभेत बोलत नाहीत आणि दुसरीकडे विरोधी पक्ष देखील तेच म्हणतोय. त्यामुळं हा नक्की प्रकार काय चाललाय, जनतेचा प्रश्न, जनतेच्या पैशाचा पैसा वाया जातो की काय, असा एक सामान्य नागरिकांना प्रश्न पडणार असेल. बरोबर आहे, सामान्य नागरिकांना हाच प्रश्न पडलाय, मात्र राहुल गांधींनी थेट आरोप पंतप्रधानांवरती केलेले आहेत. पंतप्रधानांच्या भ्रष्टाचाराची माहिती माझ्याकडे आहे आणि म्हणूनच आम्हाला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही असं राहुल गांधी म्हणतायत. तर दुसरीकडे पंतप्रधानही विरोधक गोंधळ घालतायत, त्यामुळे मलाही बोलता येत नाहीये अशा प्रकारचं वक्तव्य करतायत. धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल. मनोज सातवी आमचे प्रतिनिधी माहिती देत होते. तर पंतप्रधानांच्या भ्रष्टाचारासंदर्भात आमच्याकडे मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे आणि ही माहिती उघड होईल, ह्यामुळेच पंतप्रधान घाबरलेत, आम्हाला संसदेमध्ये बोलू दिलं जात नाही असं राहुल गांधी म्हणतात. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आरोप केलाय विरोधकांना बोलू दिलं जात नाही. नेमकं राहुल गांधी काय म्हणाले ते आपण पाहूया. सरकार और प्रधानमंत्री नहीं चाहते कि हम लोकसभा में पार्लियामेंट में अपनी बात रखें. प्रधानमंत्री जी पर्सनली डरते हैं. प्रधानमंत्री घबराए हुए हैं क्योंकि मेरे पास इंफॉर्मेशन है जिससे उनका पूरा गुब्बारा फटेगा और वो हमें अंदर बोलना नहीं चाहते, बोलने देना नहीं चाहते हैं. पहली बार इतिहास में ट्रेजरी बेंचेस सरकार चर्चा को रोक रही है. नॉर्मली आमतौर से ऑपोजिशन रोकती है, पहली बार हमने देखा कि ऑपोजिशन बैठी है, सरकार के लोग खड़े हैं कि भैया चर्चा नहीं होनी चाहिए. तर तुम्ही पाहता राहुल गांधींनी एक मोठा आरोप केला, विरोधी पक्ष चर्चेसाठी तयार आहे मात्र सरकार चर्चा करायला तयार नाही असा आरोप राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी यांनी थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही केलेला आहे. पंतप्रधान आम्हाला घाबरलेले आहेत, माझ्याकडे पंतप्रधानांच्या विरोधात महत्त्वाची आणि मोठी माहिती आहे असा दावा राहुल गांधींनी केला आहे.